Sometimes I know you heard from everyone telling you lies. I bet you just wanna lose your mind. I know you heard. सकाळ शुभ सकाळ मंडळी, कसे आहात तुम्ही? मजेत ना? हो, मी पण मस्त मजेतच आहे. तर बघू शकता, आज आहे पिठोरी अमावस्या. तर सर्वात पहिलं तुम्हा सर्वांना पिठोरी अमावस्याच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आज उपवास पण आहे मस्त. तर आमच्या मोठ्याच्या इथे, असं तुम्हाला माहितीच आहे, आपल्या दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आमच्या मोठ्याच्या इकडेच आहे पिठोरी अमावस्येचा. तर आता अंशुला ना आता ओपन जातील ऑफिसला, आणि आमचं कॉफी वगैरे पिऊन झाला. ब्लॉग थोड्या आता नंतर चालू केला ना, थोडा लेट चालू केला. तर आता ओ जातील ऑफिसला. तर आता जेवणामध्ये आता कोणी भाजी आणून दिलेली आहे मला. लंचवट पटकन काय तयारी केली जेवणामध्ये पटकन दाखवते. तर चला, तर काल आम्ही गेलो होतो मच्छीच्या मार्केटला. तर तिथून आलो, आपले दोन पार्ट झाले मच्छीच्या याचे मार्केटचे. तर जागरण झालं, मी 3 वाजेपर्यंत काल व्लॉग एडिट केला, कारण की आपला आजचा पिठोरी अमावस्येचा होता लगेच. तर मी एक पार्ट टाकला आणि हा, तर दोन बघितलेच तुम्ही, पहिला पार्ट आणि दोन पार्ट केले मी, कारण की व्लॉग मोठा झाला होता त्याच्यासाठी. पण जागरण पण झाला मला एक दिवस फुल नाईट, म्हणजे 3:30 जागी होती मी, एडिट केला व्लॉग. आणि दुसरा पार्ट केला तो सकाळी उठून लवकर केला, कारण की मला मोबाईल पूर्ण खाली करून घ्यायचा होता, कारण पिठोरी अमावस्येची व्हिडिओ घ्यायची आहे मला पूर्ण आपल्या मोठ्याच्या इथे. ह्याच्यावरती जरा जागरण पण झाला. तर घाईत घाई ना आता चपाती वगैरे काय बनवत नाही अंशीला बसत, जे यांनी आणले भाजी त्याचं बघते काहीतरी पुलाव वगैरे काहीतरी पटकन बनवते. तर चल तुम्हाला दाखवते, मी तयारी तर करून घेतलेली आहे, दाखवतो तुम्हाला काय करायला येतं. चला इकडे बघू शकता, मी आता तयारी केलेली आहे यांच्या टिफिनसाठी. अंशीला मस्त पुलाव भात बनवते पटापट. हा बघा, भाज्या वगैरे कापून घेतल्या इथे सर्व साहित्य आणि मसाले. तर चला पटकन ना झटकन पटकन बनवून घेते, कारण की आज ना जरा घाई घाईचं आहे. तर चपाती वगैरे, चपाती भाजी ना खिचडी भात करते, कारण की मग अशी मी ब्लॉग पण सकाळी उठ लवकर एडिट केला, प्लस रात्री पण ब्लॉग केला आहे. तर आता मला पण ना झोप पण नाही पूर्ण झाली, आणि आता मोठ्याचे पण जायचं आहे. तर पटकन अंशीला टिफिन बनवते. आता तुम्हाला डायरेक्ट आहे ना मस्त पुलाव भात झाल्यानंतर दाखवते. चला चला आता अंशीला टिफिन भरून घेते मी. हे बघा आपला भात झालेला आहे मस्त पुलाव भात. आणि जास्त ह्याच्यासाठी करते, कारण की तो आता स्कूलमध्ये तर जेवतोच, पण स्कूलमधून आला ना त्याला असं जेवण लागते, नाहीतर मग काहीतरी सँडविच वगैरे बनवून लागतात द्यायला त्याला गरमागरम. ह्याच्यासाठीच मी एक्स्ट्रा करते, आणि पोरं वगैरे खातात स्कूलमध्ये फ्रेंड त्याचे मिळून खातात ते सर्व टिफिन. तर बघा, मी असं आहे ना नेहमी त्याला साधा आणि सिम्पल आपला असं मस्त पुलाव भात बनवते. तर चला तर टिफिन पॅक करते मस्त गरमागरम माझ्या पिल्लूचा, आणि तुम्हाला मी भेटते. आणि ह्याच्यामध्ये मस्त त्याला लोणचं पण देते टिफिनमध्ये, कारण त्याला आवडते लोणचं वगैरे. चला टिफिन भरते आणि भेटते, थोड्या वेळा टिफिन भरते आणि भेटते. पटकन टिफिन वगैरे भरून तर घेतला आहे, आता ओला कॉल करते आणि बोलवते टिफिन घ्यायला. आमचं टाईम झाले, चला मी आता ओला कॉल करते. इकडे बघा, आता ओपन आले टिफिन घेऊन जायचंय. टिफिन घेऊन टिफिन आले टिफिन, चला पटकन टिफिन सोडून घ्या, बाय. आता हो गेले फायनली आमच्या टिफिन घेऊन स्कूलमध्ये. आता बघू जरा त्यांना, आता त्याला सोडतील हे काम आटपतील, तो पण माझ्या घरातल्या कामावरून घेते. आणि ओ आल्यानंतर ओला जेवायला वाढते, जेवण देते, आणि मग आमचा माझा उपवास आहे. तर मी तर जाईन मोठ्याच्या इथे दुपारनंतर. आईला कॉल केला होता मी, तर आई बोलली आपण 1:30 जाऊ, तो पण माझं काम आहे कपडे वगैरे धुवायचे. तर मी ते आवरून घेते पटापट, आता काम थोडासा येतो बाकी, बाकीचं जर आधी वगैरे झाले कपडे वाला सुकट टाकायचे ते टाकून घेते पटापट. आणि चला तुम्हाला भेटते आता मी थोड्या वेळामध्येच. काय बघा, आता आम्ही निघालो मोठ्याच्या इथे, आता त्यांच्या इथे गेला. चला आता मोठ्याची घेऊन येते आहे तुम्हाला गेला पोचला भेटते आई जवळ. बघा मोठ्या यांचा बघा बिल्डिंग इकडे टावर झाली. इकडे बघा नवीन बिल्डिंगचा काम आता पूर्ण झाला वाटते. चला बघा, कुठे चाललो?
आईचे. चला अरे बघा हे थांबले आई बघा आई नंबर आले बघा आता झाले आई आई बघा आई आले बघा काय काय आणलं सांगा तुमचा इकडे कॅमेरा आहे आई काय आणले भाजी ताला लावला चावी लावले का चला हे बघा ताईचं म्हणाल सगळी आता मस्त आम्ही काय आणि कुठे ये चला आता बघा उपसवाल्यांची सोय केली मस्त चिवडा चिक्की मला जमत ताई काय आणलं तुम्ही यार हे मोठे आहे मोठे उपसवाडे का ते बघा साबुदाणे वडे नाही ताई काय आणि सांगा शेंगा घेऊन आले ताई शेंगा आणि वडे आणले बघा मस्त दाखवा कुठे गेले वडे दाखवा हे बघा भरपूर आहेत हे बघा ताईने वडे आणले मस्त उपवास होते सगळ्यांना खायला किती डिश आल्या सांगा आता दोन हे बघा आम्ही आता पुरणपोळीची तयारी करतो इकडे बघा काही नारळ खिसते आता मस्त पोळ्या करायच्या आम्हाला काय चाल फट इकडे बघा आईचं बघा भाज्या कापतात आई मस्त भाज्या कापल्या इकडे आता हे घ्या तुम्हाला दिले हे आईला चावते चावा काय लवकर हा मला ठेवा चिवडा पाहिजे का तुला काय बस घ्या नंतर आम्ही घेऊन घे हे बघा आता भाज्या वगैरे कापून मस्त पटापट आता आम्ही तिघी त्यांनी पटकन पोळ्या करून घेतो पहिला चला पटापट पोळ्या करायचं ना मला हा बघा कसा ए ए कुंजा चालू का आज काय सांगायचं त्याचं सांग काय आज पिठोरी ए पिठोरी आहे बघा बरोबर बोलला पिठोरी आहे बोल परत बोल एकदा काय आज पिठोरी बोल बोलो कर काय पिठोरी पिठोरी होते बोलते अतिथी कोण आहे अतिथी कोण आहे अतिथी कोण आहे अरे येडा चला हे बघा सगळं करून घ्यायचं मस्त फटाफट भाजी ताई काय काय बनवायचं सांगा काय काय बनवायचं सांगा भात भाजी पापड लोणचा मिरची आलूवडी आलूवडी बघा एवढे पदार्थ करायचे अजून झाले नाही ही सुरुवात चालू झाली आता करायला चला एक एक जसं होईल तसं आम्ही दाखवू तुम्हाला आज काय काय बनेल मोठे आई आज आज काय सांगा काय आज आज नको मला उद्या चला चला आपण सगळं आता करून घेऊ मस्त आणि नंतर भेटू आता मोठे बाबा पण आले वरती बाबा काय करा चिवडा उपवासाचा चिवडा खाते बघा बाबा मस्त आता इथंच थांबा जाऊ नको इथंच थांबा जाऊ नको आता घरी खाली इकडे बघा काही नाही आलं पेरू नाही ना ताई मग काय सांगता नाहीये आवाज झाला ना ताईला बघा शेंगा खात इथं मस्त चला आता जसा एक एक पदार्थ होतील तुम्हाला थोड्या वेळ दाखवते हा चला दुपारचे 3 वाजले आणि काय करे बघा आता आम्ही आहे ना ते सांगा कसं तयारी करंजा आणि केळी वगैरे सगळं बनवतात पिठवलं जेवढं लागतं ना ते सगळं बनवतात चिंचा बोरा चिंचा बोरा हे सगळं बनवायचं आहे आणि हा बघा कसा याला परात बोलतात भाकरींचा परात आहे हा पण बघा अजून या पद्धतीतला म्हणजे पहिला नाही पहिला हा मराठी तो इंग्लिश बाकीचा तो परात आहे आई मला तर फक्त मला तर नाही बनवायला उद्या भेटू मस्त काय बनवायला बघा आज संध्याकाळची आहे ना 5:15 वाजले आणि आता पोळे झाले बघा इथे बघा ताई अजून एक शेवटची करते बाकी आहे ती इकडे बघा ताई बघा आमच्या पोळ्या झाल्या मस्त पुरण पोळ्या आणि मोठे आहे काय करते बघा मोठे आता काय बाकी आहे मिरच्या मिरची
बघा आलू वडी बाकी आहे बघा, एवढ्या आलू वडे फ्राय करायचे आज. आणि आमचा ताई चालली बघा वालकुमला. अरे चालत ना टाईम आहे बघा. इकडे बघा आता पापड डाळ झाली ना, डाळ कुठे आहे बघा, पापड होतात इकडे बघा, ताई पापड फ्राय करते मस्त. दाखवा ना कुठं आहे ते, दाखवा मला. हे बघा आपले सगळे आपल्याला मेन गोष्ट लागते पिठोरीसाठी. हे बघा करंजी मोदक, हे काय चिच बोरा काय बोलतात सगळी, काय ते बोला, चिंच बोरा मोदक, हे सगळे एवढे पदार्थ लागतात पिठोरीसाठी. तर आता सगळं तयार झाले, इकडे पोळ आपल्या पुरणपोळ्या पण रेडी आहेत बघा मस्त. मोदक, केळी, चिंचा, मार काय बोलतात त्याला, मार आणि करंजी, लाडू, चौघडी, परत करंजी आणि दिवा. बघा एवढे लागतात सगळे आपल्या. अजून पुरणपोळे, याची नाव सांगितली, नाव मोठी आली बघा लागले. तर सर नाव तुम्हाला संध्याकाळी जेव्हा आपली मोठी आहे ना, हे सगळं मांडायला गेल तेव्हा भेटेल. चला दाखवेन नंतर मी आल्यानंतर. आज संध्याकाळी साडेसात आई, साडेसात च्या नंतर ना, साडेसात च्या नंतर, साडेसात ना बोला, साडे सात वाजता हजर. चला सात वाजता आपल्याला मांडायचं तेव्हा दाखवेन नंतर पुढे. आता तर चला आहे बघा, मी ना मुठ्याची पण आता आली घरी, तर आणखी विचारणे येऊन बघा टॅन्स केला का तुम्ही करून दिला बघा. भात खाला देणे, भात खाला त्याला काही नाश्ता बोलता देण्याचा लागला ना, नाश्ता लागते या टायमाला, तर नाश्ता वाटतं काही असंच खाला देणे. आता जरा भातला झाडो वगैरे भांडे वगैरे ते घासून घेते आणि हा बघा आमचा भांडा आला भेट त्यांचा मस्त माझा. हा मी सांगितलेला बोला कधीपासून माझी इच्छा होती म्हणजे चला खोलायचा असं एवढा असं वाटायला मस्त. मला कधी बसणार पाहिजे होत ना, मस्त आहे फुल कसा असा असं इकडे मस्त आहे. हा बघा मी त्यांचा घेतले मस्त चांगली क्वालिटीचा ना. काय घेत काय काय कशाला लास्ट वाला खाली. आणि हा झाकण बघा मस्त पाणी वाटत. हा बघा किती लिटर आहे, किती, 5 लिटर आहे, 5 लिटर घेतो बघा मस्त. याच्यात गरम पाणी थंड पाणी म्हणजे जर आपल्याला गरम पाणी ठेवायचं असेल तर गरम पाणी पण राहील आणि जर थंड पाहिजे थंड पाहिजे साधा पण राहील ना. तर चांगला तुमचा फोन वाजतो. चला सगळं जरा घरातलं माती झाडू वगैरे बांधून घेतो, घरातलं काम बत्ती आंघोळ करायचं फ्रेश व्हायचं आहे आणि तयार होऊन लगेच जायचं आहे परत आपल्या मुठ्याच्या इथेच मला. तर कचरा वगैरे बघा सगळं जायचं असं किचन वगैरे सगळं कचरा बसा वाटते आणि मग लगेच जाते पटापट मी आईची द्या कारण की आपल्याला मस्त आज पिठोरी. आणि हा तुम्हाला मी घरी एकदा दाखवेन पाणी वगैरे मस्त. कसा वाटला नक्कीच कमेंट करा बघा मस्त मिल्की कंपनीचं आहे एकदम छान. साडेपाच बोलतो पण 5 लिटरच आहे. बस झालं आपला दिवस पुरला पाहिजे पाणी ना. आता आम्हाला कसं बॉटल मला आवडत नाही किचनला भरलेला, म्हणून मी यांना बोलले की एकच काहीतरी मागवा जेणेकरून असं आपल्याला ग्लास ते पाणी पटकन पिता येते ना मस्त. तर आता बघूया चला आपण वापर यूज करूया. हे सगळे सिलेंडर मी नंतर आज नाही, आज जरा मी थकली आता कारण की तिकडे सर काम करून आलो आत्ताच आणि मोठे बोलले लवकर येते ते. तर चला आता सगळं मी काम वगैरे आवडते ते पण रेडी होते मस्त फ्रेश होते आणि तयार वगैरे होऊन झाल्यानंतर तुम्हाला मी नंतर भेटते. तर चला हे बघा आता मी झाले तयार मस्त रेडी झाली फ्रेश वगैरे झाली आणि हंशू गेला मगाशी ट्युशनला. तर आता आम्ही निघतो डायरेक्ट मोठ्याच्या घरीच परत पुन्हा एकदा कारण की आता पिठोरी मांडायला घ्यायची आहे. 7:30 आईन सांगितलेलं आणि 7:30 बघा बरोबर. हे बघा 7:30 तर चला आता डायरेक्ट निघते आणि तिथेच भेटू आईजवळ भेटते मोठ्याईजवळ पोस्टवर भेटते. चला आणि हा हंशू ट्युशनला गेला, हंशू तिकडनं बघते आणि जरा थोडासा जर लवकर आईचा मांडून वगैरे झाला तर हंशूला मग अगोदर सांगेन जरा आणायला कारण की आज तो आजचा दिवस तो लहान मुलांचाच आहे. आता तिथे कोण आहे तर आणखी पाहिजेच त्याला. तर ओला बोलली थोडा वेळ पाठवा त्याला, टाईम आहे ना अजून मांडायला टाईम लागते. तर अभ्यास तरी होईल थोडा टाईम. तर तुझा गेला ट्युशनला मग अशी तर तो याला सांगते मी नंतर आणायला. तर चला भेटू आता आपण आपल्या डायरेक्ट मोठ्याई जवळ. बाय. आता मी आली आईच्या इकडे. मांडायला घेतले मस्त. हे बघा पिठोरी मांडायला घेतले आईने, तुम्हाला दाखवते पूर्ण. हे बघा मोठ्याने मांडायला घेतले मस्त पिठोरी. चला बाबा आले बघा तयार होऊन. बाबा आले परत तयार होऊन. मग काय जातीन दादा.
ऐकर बाय. आई आले बघा, आई जाऊन आली घरी. आई आई करा बाय. आईने आता मस्त इथे पिठोरी मांडायला घेतले. इकडे आई इथं बघा वरती, इकडे बघा. हा बघा आई म्हणते बघा, मोठे आई म्हणते बघा पिठोरी. जतीन दादा हाय कर, हाय कर, हाय कर, हाय. फोन वर बोलते बघा, इथं बघा आई पण आले बघा. आई आले नाही फोन बोलते. आई तो फोन बोलते, फोन फोन बोलते. बाबाचा नंबोरा आणि कुंज आले बघा तंबोरा घेऊन. इकडे पारस भाऊ बघा, दोघी आई समजत आता पिठोरे आईला सजवतात बघा समजत. अवघड पडून झाला. इकडे बघा भाऊ आले, भाऊ आले. चला लवकर तंबोरे सगळी बोलत आले तंबोरा. बाबू सगळी तंबोरा तुला पारशी बघू किती जवळ लवकर. पारशी यांची आईट आहे ना. पारस बघ कमी झालेस तू, लवकर रनिंग वाढव रनिंग पारस ना. आमचा निर्जित पण झाला तयार पाया पडायला आणि भाऊ पण आला. भाऊ तुम्ही घ्या पाया पडून. हो सगळं काय पाया पडून सगळ्यांचा. ए निजित चल पाया पडायला, चल लवकर. आणि हा बघा आमचा तंबोरा, बघा तंबोरा, बघा तंबोरा. आता आरती आहे थोड्या वेळामध्ये. आरतीच्या वेळेला मस्त आता गरमागरम भजी चालली बघा. हे बघा या भजी खायला, भजी खायला या. आणि ताईची तयारी झालेली आहे मस्त. कुठे जायला सांगा लवकर. बालकुमला जायला घरी. बालकुमला तयार टक्का टक झाली बघा ताई आज. हा किती वाजता आता पाय पडले, कारण की ताई त्यांच्या घरी पण असते पिठोरी, ताईच्या मम्मीच्या इथे, म्हणून ताईला जायला लागते बघा. तर आता सगळं इकडचं झालं ना आरती, त्याच्यानंतर ना चला. आता आपल्या इथे मस्त भजी पण बनते गरमा गरम, मिरची भजी, बटाटा भजी. अजून सगळं रेडी आहे, सगळं रेडी आहे बघा इथं. चला इथे आहे मस्त आलू वडी, इकडे आहे मस्त पुरणपोळी. हे बघा पुरणपोळी पण आहे तिथं. इथं करंजा एक्स्ट्रा जास्त बनवले आहेत त्या. इकडे मस्त खीर बनवले. इथे आहे वरण, इकडे आहे वटाण्याची भाजी मस्त. आणि इथे मस्त भात. तर सगळी तयारी झालेली आहे पूर्ण बघा. मस्त आमच्या मुठेचं देवर आहे माझ्या. हा बघा मस्त आईचं देवर आहे बघा. नैवेद्य दाखवलं आईने बघा. या इकडे बाहेर तुम्ही बाहेर. देवारा
हॉलमध्ये एसी पाहिजे. कोण आहे ताई पण घरी जाऊन आली परत तयार होऊ ना ताई. इथे दिदी आले बघा काय गा मग कशी आलीस ना आता आली बघा मम्मीच्या बरोबर मस्त पाया पडायला. चला ताई जाऊ मस्त पाया पडून चला. इथे बघा म्हणजे इथे बघा हात जोड खाली बस थोडीशी खाली बस. हा इथे बघ. हा बस आपले भाऊ पण आलात मस्त पाया पडायला. भाऊ इकडे बघा जरा. सर्वांचा झाला मस्त. बघा भाऊंचा पण झाला पाया पडून. आई वर द्यायचं ना तोडवायचं असते. चला फायर चाललेला आहे. बोल बोल पटापट प्रसाद खायला मस्त. किती वेळ वाटायचा बघा आमच्या प्रसाद.
तुम्हाला काय देऊ? व्हिडिओ आले का बघा पहिला, कॅमेरा मारले घ्या, काय देऊ घ्या भाऊ तुम्हाला? आपली मेन गोष्ट राहिलेली मेन पात्री जी थोडी जास्त पहिला नंबर आहे आता, पहिला नंबर आई पहिला नंबर आहे बोला पहिला नंबर चला ताईने जायचं घरी चला चला बाय करा चला तुम्ही बाय 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 आता कोणाला हा घ्या चला हे बघा ताई चालली हा जा बाय बाय कधी येणार आता उद्या नाय बघा मस्त बघा दोघांनी घातले बघा असं कर असं मॅम कर अशी मॅम कर हा आणखी तू असं करा दिसतात दोघे जण मस्त चला आमची कुठे आरती झाली मस्ती झाली आता बाबा जेवायला चला या बाबा जेवायला आले आमचे बाबा बघा आमचे बाबा पहिला बघतो बघा पहिला नंबर बाबांनी पाच पाच पेटी घेतल्या जेवायला बाबा बघा पाच पाच पेटी ताट वाढले इथं बघा हे बाबा जेवायला वाढतो आम्ही काय दिलं तुला आईनी पात्री ना घाल खाना इथे बघ इथे बघ इथे बघ कुंजू सगळ्यांना पात्री दिली आणि आईने घातले बघा कशी डोक्यात पात्री सेल्फी घेतली पात्री दिली आईने मस्त बघा पात्री भेटली सगळ्यांना भेटली आईने दिली बघा पहिली पंगत कोणाची बसली मोठे बाबा बाबा भाऊ पारस आणि हंशिव मस्त गरमा गरम जेवायला ना बाबा बघा काय काय सांगा आपल्या जेवणामध्ये आज बघा दाल भात भाजी पुरणपोळी पापड आणि वडी जिलेबी द्या ठीक आहे काही कुठं आहे ना हा अजून खीर पण बाकी आहे तिथे बघा मस्त जेवायला आहे आमचे बाबा कसे होतात बाबाची पात्री बघा पात्री हाय हाय जेव्हा जेव्हा आता बाबासांचं जेवण झाला आणि इथे बसले मस्त भाऊ सज्ज व्हायला बसले बघा सगळी जण लाईट पाहिजे होती लाईट इथून येते इकडे बघा श्लोक घे हा बघा श्लोक बसले याचं नावच नाही मला माहिती ओंकार ओंकार बघा भाऊंचा म्हणून काय ओंकार जेवायला बोलत नाही बघा आमची भाऊ जेवायला सगळं मंडळीला बोला जेवायला या मंडळी जेवायला सगळे जण जेवायला या मस्त पिठोरी जेवायला मस्त पुरणपोळी जिलेबी चला घ्या जेवण चला बघा सगळ्या जेवण जेवण सगळ्यांच्यात आईचं बसलं आई आई इकडे बोला ना जेवायला दहा मस्त आणि सगळ्यांचं जेवण झालं आता आम्ही ताईचं आम्ही केलेलं असलं बघा जेवायला आमची आई बघा आमच्या आईला बघा किमती ना म्हणते आई आई असते बघा मिरची मिरची डाळ भात बघा मिक्सर मध्ये आईला मस्त आणि मला जेवण चला बोलवा जेवण चला मस्त गरम आहे जेवून घेते बघा फॅन्स आहे थंड होईस झाला बघा नाही आई जेवली मस्त पोट भरून हे बघा दिदी ए दिदी इथं बघ जेवली ना जेवली हे बघा या मस्त गरम चला दाळ भात भाजी पापड लोणचा मिरची भेंडी पंचमीला नगो बापू जाया सरवणंगवल
आवडला असेल ना तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।